ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राहुल पाटील यांचे नाव निश्चित. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड निश्चित मानली जाते. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादीकडे राहणार आहे. या पदावर विजय बोरगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या 8 दिवसापासून तानातणी सुरू होती. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ सदस्य संख्या पाहता अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचं सांगितलं. तत्पूर्वी आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये एंट्री केली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिलेले नव्हते. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावं यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासूनच ठाम होते. पण आमदार पी एन पाटील यांनीही चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह धरला. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील मंत्री मुश्रीफ व आमदार पी एन पाटील यांच्यात शासकीय विश्रामदामध्ये अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. ही चर्चा सुमारे पाऊण तास झाली होती.